नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण करणार आहोत सुरमई फ्राय। कमीत कमी साहित्यामध्ये सुरमई फ्राय करणार आहोत। तर पहिल्यांदा सुरमईला कोकमाचा आगळ लावून घेऊया। जर तुमच्याकडे लिंबू असेल, चिंच असेल, तर चिंचेचा कोळ लावला तरी सुद्धा चालेल। थोडंसं कोकमाचं आगळ लावून घेतल्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे मीठ, आगळ आणि हळद व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि ह्या तुकड्या मॅरिनेशन साठी अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचे आहेत। हळद, मीठ आणि कोकमाचा आगळ लावून झालेला आहे। आता ह्या तुकड्यांना मी अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये मॅरिनेशन साठी ठेवत आहे। पाऊण तास झालेला आहे। आता मी त्यामध्ये एक चमचा मसाला घेत आहे। हा आगरी पद्धतीचा लाल तिखट आहे। अर्धा चमचा हळद घेत आहे, कारण पहिल्यांदा आपण हळद लावलेली आहे। गरम मसाला अर्धा चमचा, धनजिरेची पूड अर्धा चमचा होईल इतकी, हिंग अर्धा चमचा, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी टाकलं तरी सुद्धा चालेल, आणि थोडस मीठ, कारण अगोदर आपण मॅरिनेशन साठी मीठ टाकलेलं आहे। हे मसाले सगळे मिक्स करायचे आहेत। आता या मसाल्यांमध्ये ही तुकडी अशी घोळून घ्यायची आहे। पुन्हा आहे ना 5 ते 10 मिनिट मॅरिनेशन साठी ठेवायचं आहे, म्हणजे मसाला देखील पूर्णपणे त्यामध्ये मुरेल। थापून थापून मसाला लावलेला आहे आणि तुकड्या खूप ड्राय करून घेतलेल्या आहेत, जास्त ओलावा नाहीये। आणि या फ्रीजच्या बाहेरच ठेवायच्या आहेत तेव्हापर्यंत। 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। रवा आणि पीठ हे समप्रमाणात घेतलेले आहेत, त्याच्यामुळे वरचं जे कोटिंग होईल ते चांगलं क्रिस्पी होणार आहे। तुम्हाला जर याच्यात खूप चविष्ट अजून खायचं असेल तर त्याच्यात थोडीशी मिरची पावडर आणि थोडस मीठ घातलं तर त्याला अजून छान चव येते आणि कलर देखील छान होतो आणि कोटिंगला खूप छान अशी चव येते। आता ह्या सुरमईच्या तुकड्या ज्या मेरिनेट झालेल्या आहेत त्या आपल्याला ह्या रव्यामध्ये अशा घोळून घ्यायच्या आहेत। तुकड्या आपण ड्राय घेतल्या कारणाने रवा छान असा चिकटतो आणि रवा आणि तांदळामुळे तुकडीला खूप छान असं टेक्स्चर देखील येतं। रवा थापून लावायचा आहे। अशा प्रकारे मी सर्व तुकड्यांना रवा लावून घेत आहे। मी हँडल करताना खूप हळूवारपणे हँडल करायची, कारण ती खूप नाजूक असते। गॅसवर तवा ठेवलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे। आता त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम करायचं आहे।
आता त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि ही आलं लसूण पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे, गॅस मंद आचेवर करायचा आहे। खमंग अशी परतून घ्यायची आहे आणि असं केल्याने हे आलं लसूणचा जो स्वाद आहे तो या तेलामध्ये चांगला मुरला जातो, चांगला सोनेरी कलर येईपर्यंत ती परतून घ्यायची आहे। आपण मसाल्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली नाही आहे आणि वरच्या कोटिंगला ही जेव्हा आलं लसूण पेस्ट लागते तेव्हा सुरमई खाताना खूप छान वाटतं। तर आता आपण तुकड्या त्यामध्ये घालून घेऊया। गॅस मीडियम आचेवर करायचा आहे। सर्व तुकड्या घालून झालेले आहेत। आता गॅस मी पुन्हा मंद आचेवर करते। तीन ते चार मिनिटं आपल्याला एका साईडने फ्राई करायचे आहेत। गॅस मंद आचेवर आहे, तीन ते चार मिनिटं झालेली आहेत। सर्व तुकड्या पलटून घेऊया। पलटत असताना ते हलवरपणे पलटायचे आहेत। तुम्ही बघू शकता चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। ह्या बाजूने सुद्धा आपल्याला चार ते पाच मिनटं फ्राय करायची आहे, त्यासाठी आपण गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। तीन ते चार मिनटं झालेली आहेत, मच्छी तयार झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही कुठलाही मासा फ्राय करू शकता। तर आता आपण त्यावर कोथिंबीर पेरून घेऊया, म्हणजे गरम 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 वाफेवर कोथिंबीरसुद्धा थोडी शिजून निघेल। गॅस बंद करून घेते। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली सुरमई फ्राय तयार झालेली आहे। चटपटीत वरून क्रिस्पी अशी आणि आतून मऊ अशी सुरमई फ्राय तयार झालेली आहे। तर आपण त्याची प्लेटिंग करून घेऊया। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।